आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आदिनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ हुपरीतील 94 ग्रुप आयोजित रक्तदान शिबिराला मिळाला उदंड प्रतिसाद. तब्बल 800 जणांनी केलं रक्तदान. 1994 सालात 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 94 ग्रुप या वर्गमित्राच्या संघटनेची स्थापना केली आहे. याच ग्रुपमधील त्यांचा मित्र आदिनाथ पाटील याचा 4 वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. या मित्राची आठवण चिरंतन राहावी म्हणून गेल्या 3 वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन 94 ग्रुपमधील सर्व मित्र करत असतात. सालाबाद प्रमाणे यंदाही त्याच्या या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 800 लोकांनी रक्तदान केलं. आपल्या जीवलग मित्राच्या आठवणी चिरंतन राहाव्यात आणि त्यातून सतत प्रेरणा मिळावी म्हणून आदिनाथ पाटील यांच्या मित्र परिवाराने गेल्या 3 वर्षापासून ही संकल्पना हुपरी शहरात राबवली आहे. हुपरी आणि परिसरातील जनतेचाही दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाही या वर्गमित्राच्या या संकल्पनेला जनतेने उदंड प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरात तब्बल 800 अधिक जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. हुपरी आणि परिसरातील सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. हुपरी पोलिसांनी देखील रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी 94 ग्रुपमधील सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली. अर्पण ब्लड बँकेने या शिबिरातील रक्तदात्यांचे रक्त संकलित केले. महानकर न्यूज साठी हुपरीहून सुनील घुनके. 1994 साली 10वी पासआउट झालेले आमचे सर्व ग्रुपच्या सदस्यांनी मागच्या 4 वर्षापासून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतोय. आमचे एक मित्र कैलासवासी आदिनाथ विजयकुमार पाटील यांचे अपघाती निधन झाले होते आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मागील 4 वर्षापासून रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन करतो आहे. तसेच वृक्षारोपण असू दे, त्याच्यानंतर नेत्ररोग शिबिर असू दे, गरजूंना आर्थिक मदत असू दे, वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही आमच्या 94 ग्रुपच्या वतीने घेतो. त्यातला हा सर्वात मोठा इव्हेंट म्हटला तर अवघड ठरणार नाही. मागील 4 वर्षामध्ये सुरुवातीला आम्ही फक्त आमच्यापर्यंत मर्यादित ठेवला होता. दुसऱ्या वर्षी थोडंच त्याच्यामध्ये पब्लिसिटी केली, तिसऱ्या वर्षी अजून पब्लिसिटी केली आणि स्वेच्छेनं लोकांनी याच्यामध्ये रक्तदान केलेलं आहे. मागच्या वर्षी जवळजवळ 600 लोकांनी रक्तदान केलं होतं, यावर्षी 800+ लोकांनी महिलांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिर केलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये स्वेच्छेनं लोक आलेले, कुठल्याही प्रकारचं आमिष नाही याच्यामध्ये. अर्पण ब्लड बँकेनं अतिशय आम्हाला सहकार्य चांगलं केलेलं आहे. 94 ग्रुपचे आमचे सर्व सदस्य सर्वांनी मिळून गावातल्या सर्व उपरीकारांनी, आजूबाजूच्या 5 कोटी लोकांनी, महिलांनी विशेषतः खूप मोठा सहभाग नोंदवलेला आहे. महिलांनी त्याच्यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने अतिशय स्फूर्त असा उपरी पंचकोशीतील हा एकमेव असा इव्हेंट झालेला आहे की रक्तदान शिबिर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी येऊन सहभागी करून घेतलेलं आहे आणि हे अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे उपरीकारांसाठी, आमच्या तोरण ग्रुपसाठी. धन्यवाद.